मंडळी आता इथे रंगणार आहे एका सेल्सचा क्लास. चला तर बघूया त्यात कुठले चॅप्टर शिकवले जात आहेत ते. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अनेक दिवसांनी मीटिंग घेतोय, फार बरं वाटतंय तुम्हाला भेटून. कॉन्फरन्स रूम मध्ये आला तुम्ही. थँक्यू वेरी मच. हे जे तुमच्या समोर मी आता काढलेलं आहे त्यावरून तुम्हाला काय वाटतंय? डोंगर आहे. डोंगर रिअली तारा दिसतोय सेम टू सेम. नाही सर, पण नुसता डोंगर आहे, चित्र अपूर्ण आहे सर. म्हणजे 444 कावळे, ढग, सूर्य असे झोपडी पाहिजे सर. गुड 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 सर. ती खळखळाट करणारी नदी नाहीये. अच्छा, नदी पण पाहिजे. नाही नाही, मला तर काहीतरी वेगळंच वाटतंय यात. काय काय? मला असं वाटतंय सर ना आपल्याला काहीतरी हिंट देत आहेत. काय हिंट? हो, मला असं वाटतंय की सर आपल्याला ना पिकनिकला हिमाचलला घेऊन जाणार आहेत. हा हिमाचलचा डोंगर आहे. काय सांगू सर, पिकनिक सावत्या मी का म्हणतो थंडीचं हिमाचल काल मरायला जायचं. मी तर म्हणतो आपण गोवा जाऊ. किती बिअर पिणार सांगा? तीन. तीन बिअर? वा वा. टाकील तुम्ही? मला बाराचा खोका सांग. तू नको बिअर नको बाबा, पॉट सुटायला लागलंय बायको. बोमलतीया विस्कीचा खांबा पाहिजे आपला. सर तुम्ही किती बिअर घेणार? इडियट. मूर्ख आहात तुम्ही. मूर्ख आहात तुम्ही. हा तुम्हाला हिमाचल प्रदेश दिसतोय. हा सेल्स ग्राफ आहे आपला गेल्या वर्षीचा, लक्षात आला तुमच्या? हा सेल्स ग्राफ 2022 मध्ये इथे हिमाचलला होता. 2023 मध्ये बेवडा मारून तो गोव्याला गेला. 3 महिन्यात, जानेवारी फेब्रुवारी मार्च, 3 महिन्यात तो बेवडा मारून गोव्याला गेला. याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला. काय प्रोडक्ट आहे आपलं? आपलं प्रोडक्ट काय आहे? लोशन. ब्युटी. आवाज जोरात. ब्युटी ब्युटी प्रोडक्ट आहे. ड्युटी ब्युटी. सनस्क्रीन आहे सर. सनस्क्रीन, लोशन आहे, बॉडी लोशन आहे, शॅम्पू आहे. किती विकलेत? काय रिजन आहे तुझ्याकडे? रिजनचं नाव सांग तुझ्या. सातारा. फक्त सातारा आहे तुझ्याकडे? पश्चिम महाराष्ट्र कोणाकडे? माझ्या बापाकडे. अक्का साहेब. अक्का सातारा आहे. किती बाटला विकल्यास गेल्या महिन्यात? साताऱ्यात 3. 3 बाटल्या विकलेल्या आहेत साताऱ्यात, तरी 3 बाटल्या. आणि उरलेल्या पश्चिम महाराष्ट्रात? 3. 6 बाटल्या विकलेल्या आहेत. स्टँडिंग ओवेशन तुला. कुठला रिजन आहे? रिजन कुठला आहे? विदर्भ आहे. विदर्भ रिजन आहे. ऊन खूप असतं ना तुमच्याकडे? सनस्क्रीन लोशन किती विकल्या बाटल्या? किती विकल्या? 4 सर. 4 विकल्या गेल्या म्हणजे 4 बाटल्या विकलेल्या आहेत. ए, तुझं रिजन काय? खानदेश. खानदेश कुठला? हा जय खानदेश. एवढं काम केलंय आपण? एवढं काम केलंय आपण? किती बाटल्या विकल्यात गेल्या महिन्यात? पटकन. 5 का 6 हेही माहित नाहीये. मुळात 5 विकल्यात, त्यात 5 का 7 हेही आठवत नाहीये. कोकण रिजन कोणाकडे? कोणाकडे सांगा. अरे गाढवा तुझ्याकडे येणार आहे. 4 जणात विचारशील कोणाकडे येते. म्हणे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. सर मी विकले. मी विकले. किती विकल्यात बाटल्या तुम्ही? 1 विकली. 1 विकली. 1 बाटली. अरे तुम्हाला आउट, तुम्हाला काढून टाकलंय. सगळे युजलेस. तुमच्या बायकांकडे बघून ना तुम्हाला काढून टाकत नाहीये. करतो सर. असं वागाल तुम्ही वर्षी? करता सर. आम्ही ट्रेनिंग कुणी दिलं होतं तुम्हाला? मी दिलं होतं ना ट्रेनिंग? तुम्ही कुठे गेलं ट्रेनिंग? मला तुमच्याशी असं वागायला नाही आवडत, कळलं का? आजपर्यंत तुमच्याशी असं वागलोय का मला सांगा? वागलोय का? हा नाही आवडत तुमच्याशी असं वागायला. नाही तसं मी लक्ष देत नाही एवढं. ह्या क्षणाला तुमचं ट्रेनिंग मी सुरू करणार आहे. पुन्हा फ्रॉम द रूट ट्रेनिंग सुरू. नाही झालंय दिलं काय नाही हे दिसलंय मला. याच्यावरून तुमचं किती झालंय हे दिसलेलं आहे सर. तुमचं ट्रेनिंग सुरू करणार आहे, कळलं? ठीक सर. आता मी सेल्समॅन होणार आहे आणि जिथे जिथे तुम्ही राहता तिथले बाई तुम्ही होणार आहात. तुम्ही कुठे राहता? पश्चिम महाराष्ट्र. तुम्ही आता पश्चिम महाराष्ट्रातली बाई होणार आहे आणि माझ्यावर फोकस करा. मी कसं दाखवतोय, मी कसं हे लोशन विकतो हे बघा. सेलिंग स्किल कशी आहे हे बघा. लक्षात आलं तुमच्या? रेडी आहात तुम्ही? सर कॅन आय सिट?
चलो रेडी आहात तुम्ही? यस सर. छान करूया आपण, मस्त करूया. यस सर. सेलिंग स्किल बघा, जेव्हा तुम्ही सेल्समन म्हणून येता कॉन्फिडन्स पाहिजे. यस सर. हा कॉन्फिडन्स पाहिजे, हा कॉन्फिडन्स पाहिजे, कळलं? सेल्समन बेल बिल नसती असती आमच्याकडे, डायरेक्ट दार उघडीच असते, अंगणात बसली आम्ही. खूपच घाण बेल आहे सरी. हा म्हणजे पटतच नाही मला. नाही, किडे माझ्यातच आहेत, संधी मिळाले की मी सोडत नाही. थांबा जरा, आता परत येतो मी. टिंग टोंग. भया भया कोण आलंय भया, काय माहिती? ए सुमे बघ भया कोण आलंय बघ, मी इथं सारावती आत्या, मी बी इथं भाकरी थापती या, तुम्हीच बघा काय ते उठून. अगं ए अगं पण मी इथं सारावती ना. अहो आत्या माझा हात बघा की हिथं पांढरं झाले तिनं भाकरी थापून. अग पण मग माझं हिथं काय झालं सा बाया, बघितलं का तुझ्यामुळे शेणात बसली बाया, भरली साडी सगळी माझी. जा की उठून बघ की, नाही तुम्हीच बघा की. अग तू बघ की पण, जाऊ दे बोंबलू दे मराय कटून कटून जाईल निघून. अरे ओय माने, अहो काय चाललंय मन, मी तुम्ही आयू शेणाचा हात लागला. नाही काही नाही झालेलं. हा दो द्या. कशाला करताय पण तुम्ही, हे काय नॉमिनेशन आहे का तुमचं? हे का करताय तुम्ही? ट्रॉफी बिफी मिळणार आहे का तुम्हाला? हे नका करू तुम्ही, माझ्यावर फोकस करा. लक्षात येते का? माझं स्केलिंग स्किल बघा तुम्ही, कळलं का? मी कसं, हे काय लोशन आहे आपलं, हे लोशन मी कसं विकणार आहे ह्याकडे लक्ष द्या. कळलं तुम्हाला? लक्ष द्या, परत येतो मी. हे नका करू तुझा बाया, तुझा नका ना करू ते. काय बघ, जी नाहीच आहे तिला का घालवताय? तुम्हीच होतात ना इथे तिथे असं करत, मग काय हे करताय? थांबा जरा, हा परत येतोय मी. हा नमस्कार. मी एम एच जे ब्युटी प्रोडक्ट्स मधून आलेलो आहे. एक लोशन तुमच्यासाठी आणलेलं आहे. आता एवढं बोलल्यावर कसं इम्प्रेस करायचं बघा. म्हणजे तिला जे आवडेल ते आपण बोलायचं. साधारणतः स्त्रियांच्या पाककलेबद्दल, त्यांच्या साडीच्या रंगाबद्दल बोललेलं त्यांना आवडतं. लक्षात घ्या, स्किल आहे, लक्षात घ्या. यस सर. यस सर. नमस्कार वहिनी, मी एम एच जे ब्युटी प्रोडक्ट्स मधून आलेलो आहे. मटण छान शिजतंय किचन मध्ये. आहे का बाई? आता माळकरी घरा नाही काय लाज वाटती का तुम्हाला? वसट बिसट खात नाही आम्ही, जावा तिकडे चला. बरं बरं ठीक आहे, पण आज प्युअर व्हेज बटाट्याची भाजी मस्त वास येतोय. हा हा हा, छान शिजते. नाही बटाटा आवडतच नाही घरात कोणाला, खरंच नाही आवडत. जो काही थर्माकॉल शिजतोय तो मस्त शिजतोय. मस्त शिस्त, जे काही शिस्त आहे, जे काही आहे ते मस्त शिस्त आहे, त्याचा सुंदर वास. क्या बात आहे वहिनी, तुम्ही अतिशय उत्तम सुग्रण असणार, तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय मला. इम्प्रेशन कळलं का तुम्हाला? यस सर, परफेक्ट. बाकी वहिनी कशा आहात? चाललंय बया काय तवा, तिकडं कालवण टाकलंय, तिकडं भाकरी थापायच्या चालले ते, आमचंही गेले ती रानात. मी तुमच्यासाठी एक लोशन आणलेलं आहे. हे राहण्यात गेलं की काय होतंय माहितीये का? करमतच नाही बाया मला. बरोबर बाय, माणसानं दिवसभर काय करायचं सांगा बरं. हे लोशन मी तुमच्यासाठी केले. काय करायचं बाय माणसानं सांगा की मला. लोशन मी तुमच्यासाठी. नाही ते सगळं ठीक आहे हो, पिंट्या बी जाते शाळेत सकाळी जाते, वाचता येते घरी. सर त्याला सांगतो जी काय भदाडते ती त्याला रोज पाठ वाकड करून येते. तुम्हाला सांगतो कसं करायचं सांगा की मला. लोशन लोशन एवढं उन्हात आणायचं बाया, मी इथं अंगणात बसली या, अंगणात बसून भाकरी लोशन लागतंय बाया, काय करायचं? लोशन रे, लोशन लग्न ठरवलंय, लिटीचं लग्न, लोशन रे इथे चेहऱ्याला असं लावलं छान बाया, भाकरी खराबली. अरे लोशन लग्न रे तुला, करायचं बाया. अरे लोशन लग्न रे तुला, कळत का तुला रे सर? अरे ऐक ना बाबा, कशाला करतोय? अरे मी सांगतो ना, माहितीये तू बाईचं कॅरेक्टर करतो, पण मध्ये मला थोडी फट दे ना लोशन घुसवायला. कशाला हे करताय? इम्प्रोव्हायझेशन कशाला करताय? कॅरेक्टरच्या प्रेमात नका अडकू. मी पुढे आता कंटिन्यू करतो. हा शांतपणे त्याची उत्तर द्या. बघा बघा, सेलिंग स्किल बघा तुम्ही. वहिनी हे लोशन आहे, हे लोशन तुम्ही तुमच्या गालाला लावलं तर तुमची त्वचा अतिशय सुंदर होणार आहे. बया आमच्या सारख्या गरीबाला काय परवडतंय तसलं त्वचान बिचा? काय त्वचा नाहीये, त्वचा नाही, त्वचा 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 म्हणजे ही ही त्वचा. शंकर तात्या कोण आहे त्याच्या?
काय झालं की मला सांग तुटतो अहो काय नाही बघा की एकटी बाय बसली इथं लगेच आला आणि गालाला हातच लावला तुझ्या तुझ्या तुला जाऊ तुझा नाम्या तात्या बोला तात्या बोला नाम्या तू ये इकडे ते जाले हलत जाऊ आपला हिंगा तात्या तात्या काय झालं सांगा तू असे काय झालं नाही रे बाया काय बघ की माझ्या गालाला हातच लावला तात्या मला सांग अरे मान्य गप्प बसा अरे एवढी बाजी पात्र हे नका करू सांगतोय तुम्हाला कॅरेक्टरच्या प्रेमात कशाला पडताय मी तिकडे काय मारायला उभा तिकडे हे लोशन घेऊन असं असं करून हात माझा बाहेर निखळला बसा तिकडे बसा होय याकडे नाव काय तुमचं हेमंत पाटील हेमंत पाटील कसं काय पाटील बरं आहे काय गाणं म्हणताय गाणं म्हणताय बरं आहे का असं गाणं नाही म्हणायचं नाही सर तुम्हाला आता तुमची कुठे कुठला रिझन कुठला विदर्भ विदर्भायन विदर्भातली एक स्त्री तुम्हाला करायची आहे अरे काय सर करून टाकून त्याला काय लागते हो कठीण आहे का त्याच्यामध्ये एवढं विदर्भातली स्त्री करता नाही हे कशाला पाहिजे ह्याच्यावर कशाला मारतो आता आली आहे सर मी वाढेला आहे का तिला उपटून टाकू आता बाई अहो तेच करायचं नाहीये मी जर आलो इकडून सेल्समॅन वहिनी हे लोशन घ्या आणि तुम्ही हो हो ठेवा तिकडे असं म्हटलं तर मला कसं वाटेल होय की नाही सर पण तुम्ही बाईला एवढं निरकून पाहताच काऊ नये अरे पण मुद्दा तो नाहीच आहे ना तुम्ही धरून बोला का त्याच्यात अरे करूच नका सांगितलं तर बाई आहात तुम्ही मी सेल्समॅन आहे आणि ह्यानी चुका केलेल्या तुम्ही करायच्या नाहीत नाही नाही सर मी माया माया करीन अरे नका ना करू सर चुकाच करू नका लक्षात आलं चुका करायच्या नाहीत हा असं करू नका शांतपणे समजवत छान नीट लक्ष द्या स्किल बघा हा मी इकडे होय होय तुम्ही घरात आहात आणि मी इकडे सेल्समॅन आहे चाल बघा सेल्समॅनची कॉन्फिडन्स पाहिजे आज मी 100 बाटला विकणार आहे या बाईला हा कॉन्फिडन्स ये मेरे शेर ये देख डिंग डॉंग ओ माय ओ काय करवा बापा अबे लोड शेडिंग आहे आणि ही बेल खायची वाजून राहिली अरे बापरे मला वाजत नाही वाटा मा बापा भासूर आले का भूताटके आहे बापा बाली कुडी गेली बाली बिने बाली तुला बेला ऐकू येते का बापा बेल बाजी राहिली निष्ठी मिळत निष्ठी खुसरू फुसरू राहिले बापा मला सांगायला बापा खबरी राहिला म्हणायची कुठली सोशिक भाई उभी केली आहे तुम्ही सर आमच्या कशाला पाहिजे कशाला हे पण सर आमच्या विदर्भामध्ये लोड शेडिंगच मुळात शोषिक आहे सर अरे पण नका ना हे करू लोड शेडिंग हे मारायला कशाला करताय सर तुमच्या दोघांचं हे एवढं झाल्यावर त्यांचं तर कट होईल सर माझं तर शेवटी तेवढंच करा ना रे बाबा तेवढंच करा ना नका ना वाढू डिंग डॉंग ठीक आहे दरवाजा उघड चल दरवाजा उघडला नमस्कार वहिनी नमस्कार मी तुम्हाला एक लोशन विकायला आलेलो आहे हा का भाऊ बहा तुमच्यासाठी पाणी आणते बसा तुम्ही असं पाहिजे बघितलं पहिलं पाऊल आहे कॉन्फिडन्स त्यांच्या मनात जागृत झालं सर आता मी इथे बसणार आता येणार 5 बाटल्या तरी घेणार बघा तुम्ही हे असं हे असतं म्हणजे कळलं लिहून घ्या ते लिहून घ्या येस सर यायला यायला म्हणजे लवकर यायला पाहिजे तरी एवढा वेळ नाही गेला पाहिजे म्हणे जस्ट एक मी मागितलं पण नव्हतं तेच म्हणाले आणि त्याच गेलाय म्हणजे वहिनी ओय ओ पाटील वहिनी ओय पाटील इकडे इकडे पाटील वहिनी अरे हे कशाला करताय तुम्ही हे वहिनी आहात ना अशी कुठली वहिनी येते वहिनी आहात ना तुम्ही कुठे गेला होतात
कुठे गेला होता सर? तुमच्यासाठी पाणी आणायला गेलो. एवढा वेळ? हा मग सर तुम्हाला म्हणलं पाणी प्याले आणते. मी घरात गेली तर माठच कोळला पडेल होता. मग मी शेजारच्या बालीकडे गेली. बालीला म्हटलं बालीव एक ग्लास पाणी देते का? पाहुणे आले आहे. तर ती म्हणली की मावशी तू जीव मांग पण एक ग्लास पाणी नको मागू माय. मी म्हणलं बाई राहू दे तुझ्या पाणी. तुझ्यापाशी मी गेली हापशावर. ए फस 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 ए फस 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 इथलं फस 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 हापसा हापसला माया बगलात पाणी आलं पण हापशाले पाणी नाही आलं. म्हणलं काय करेवा? अरे बाप. म्हणलं बापा हे तर गैर मोठे प्रॉब्लेम झाले आमच्याकडे पाण्याचे. हे जे लोशन आहे ते लोशन जर अबे चाटी घे ना मग तू ते लोशन नाही तर पाण्यात टाकून पिऊन तरी हे आमच्याकडे नाहीये ना भाऊ पाणी. काय सांगवा या माणसाले. अरे आमचा मुख्यमंत्री 5-7 एकर मध्ये छोटासा समुद्र बांधी दे. समुद्र आहे समृद्धी आहे बांधलेला. आता असं काय करायचं सांगा मला. समृद्धी हायवे चांगला आहे त्याचा काही विषय नाही. फायदा प्रश्न नाही सुटला आमचा. अव काय करतावर चिपणा अशी फिरता नाचते तिकडे. अरे बॉस आहे ना मी तुमचा. मी काहीतरी सांगतोय ना तुम्हाला. ऐका ना जरा ऐका ना जरा. बायकांचे प्रॉब्लेम. अरे कशाला आहे बायकांचे प्रॉब्लेम. हात काढा आधी. बसा तिकडे काही गरज नाही. तुम्ही काय करा इकडे बसा. होपलेस आहात तुम्ही. होपलेस तुम्हाला दोघांना मी बघतो. जमलू शकलं बसा इकडे. तुम्हाला दोघांना मी बघतो. जमलं मला किती पगार वाढ करायची आणि किती पगार कपात करायची ते मी बघतो. सर असं नका सांभा. आम्ही करून दाखवतो सर. कोकण रिजन कोण बघतंय? कोण आहे तुम्ही? एका स्किट मध्ये एकच प्रश्न. दोनदा कसा चुकशील तू? सॉरी सर मी लाज वाळगाव. लाज वाळगाव तुम्ही. कोकण रिजन तुम्ही बघताय माहिती लक्षात आलं. कोकणातले बाईकर आता हे आणि हे सगळं काही नकोय मला. लक्षात आलं? हा रेडी रेडी आ. येस सर. नीट बघा नीट बघा. ये आ गया. डिंग डॉंग. वाजवता बाय कशाला. बाहेरच बसलेली आहे मी. कोकणातली कुठली बाई अशी पोट फाटवत बसलेली असते रे? मला माहित नाही म्हणून काही करतोस. सॉरी सर हे चुकलं. हे करायला सगळं चुकलंय तुझं. सगळं चुकलंय म्हणे असं नका करू म्हणे. सॉरी सर. सॉरी सॉरी. झालं आलो टिंग टॉंग सगळं झालं. नमस्कार नमस्कार. नमस्कार. कशा आहात? आम्ही बरं आहोत. तुम्ही बरी आहो ना? हे बघा ही ओळख. क्या बात. हे पहिलं पाऊल टाकलेलं आहे. ओळख झाली. जवळीक निर्माण झाले. कनेक्शन वाढलेलं. लक्षात आलं. वहिनी नमस्कार. कशा आहात? नमस्कार. वहिनी मी तुमच्यासाठी एक सुंदरस लोशन आणलेलं आहे. इकडून टाका एवढा काय त्यात. ये बात लक्षात आलं तुमच्या? येस सर. पॉझिटिव्ह एक पाऊल पुढे टाकले त्यांनी. लक्षात आलं. हे जे लोशन आहे वहिनी ते लोशन फक्त 500 रुपयाला आहे. सनस्क्रीन लोशन आहे. हा सांगताव का? हो हो. म्हणजे हा लोशन तुमचा बनवलेला आहे? हा घ्या. कोकम आगळ आहे आमच्याकडे. हा लावा मच्छीला लावा नाही तर रश्यात टाका. एक नंबर चव लागते भाऊजी माहितीये काय. ह्याच्यासोबत आम्ही ना काजू पण विकताव की नाही माहितीये तुम्हाला. 1 किलोचं 700 रुपये आहेत. म्हणजे असं काजून या किमतीचं गावलं ना कुठं बाजारात तर माझा नवरा तुमच्या ढेंग्या घालणार जाईल माहितीये काय. आणि आता नवीनच बिझनेस चालू केलेला आहे आम्ही. घर तळलेलं कुरकुर काय लागतात. माझं तुम्हाला सांगतो भाऊजी नो त्या गाऱ्यांसोबत तुम्ही तर हापूस आंब्याचा काय काय घर घर काय पल पल. त्याच्या 2 बाटल्या घेतलं ना भाऊजी. एक बाटली फ्रीज येते की नाही? अरे ऐकून घ्या माझा. सगळं तुम्ही घेतलात ना तर मी तुम्हाला सांगता जवळजवळ 50% मार्जिन तुम्हाला विकीन मी. एवढं मार्जिन? अरे एवढं मार्जिन आमची आम्ही विकतो ना. मार्जिन 5 मिनिटात ऑफिस फोडलंस रे माझं. तू अरे का करतोय? तू तुला काय सांगतो लक्षात येत नाही का रे तुमच्या? सर मी मनाने नाही केलं सर. असं घडतं आमच्यासोबत सर. नका ना दाखवू. अरे माझ्याकडे लक्ष द्या ना. मी जीव खाऊन उड्या मारून सांगतो तर कशाला करतो? तुमच्यासाठी करतोय ना. हे बस रे बस खाली बस खाली. ओय या बस माने. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. सर त्यांना पण खूप अपेक्षा आहेत पण काहीच घडत नाही ना माझ्याकडून. पुन्हा ह्यांनी जे केलं ते रिपीट करायचं नाही. सर नाही. कुठला रिजन आहे तुमचा? खानदेश. हे काय करता तुम्ही मला कळत नाहीये. जय खानदेश. पण त्याप्रमाणे काम करा ना तुमचं. हो सर. रेडी रेडी आहे. हा मी आलेलो आहे आता. हे एवढ्या पुरतं वाढवू नका. नाही नाही. टिंग टॉंग गेलं काय एवढं? हो सर. डिंग डॉंग.
ओ बेबी सिंग सॉन्ग. अरे गाणी म्हणाला इकडे आम्ही. नाही मला वाटलं गाणं पूर्ण करायचं. राजपूत नका करू. कशाला मराल तिकडे एनर्जी लावतो मी तेवढी. एक बाटली विकली तुम्ही, एक बाटली लाजा बाळ करे, दोन बाटल्या पाच बाटल्या विकल्या तुम्ही. जोक करतायत. सॉरी सर. हे झालं सगळं टिंग डॉंग डंग डंग डॉंग डोकडला. अरे आय मरी माय खायचो कोणून रे दुपारला टाईमला थोडस पडू म्हणत तर ई जात असत्या नुसता. कुत्रानं माहेक दार वर बुकाले. नुसती लाई लाई उई राहिली. चटका लागी राय ना. अरे ते सूर्य आहे ना तो तापेल तवा नका ताक ओकी राय ना. तू जाय ना शिलक ना. तुला तुला गरमा जाय ना. नाही तर मी काय म्हणस मरी जायचो. तू फपुटामा जाय सर मरी जाय ना रे. ई जात असत्या हाई लिहिल्या ते लिहिल्या यांनी ऑपरचे त्यांनी ऑपरचे. हार नका सर. आपले ते राजपूत आहेत सर. सर सर मी खरं तर हे केलं नाही पाहिजे पण माझ्या चांनी कशासाठी आलो इकडे. मारू नका. तुमचं तुमचं चाललंय. माझं कोण ऐकणार. माझं कोण ऐकणार. माझं ऐकून ऐकतो सर. राजपूत लक्ष द्या. ऐकतो सर. राजपूत तुम्ही शेवटचे बाकी. उठले उठले मी उठले. मगाच्या सारखं ती असं बोला. बस तुमच्यासाठी मी हे आणलंय. माफ करा मला वहिनी. मी तुमच्यासाठी एक लोशन आणलेलं आहे. अतिशय सुंदर लोशन आहे. फक्त 500 रुपये बाटली. तुमच्यासाठी मी फक्त 400 रुपयात देईन. 400 रुपयात 70 ले दे. 70 रुपयात देऊन टाक ना. 500 बाटली 70 ला. मी काय म्हणास मी आत्ते ना तुले 10-10 ना दोन नोटा देस. त्यासना मधली एक नोट आहे ना ती चिपकाडेली शेती तू दुसऱ्याले चिपकाडी टाक. मग तू पुढला महिना ये जो तवय मी तुले 5-5 ना दोन ठोकळा देसू. आणि मग तू काय कर आखाची नको येऊ बर का. तवय म्हणे आंडेर येस. मग तवय खापरना पुरणना पोया कुलडई पापड भजा असं गुंजो करणं पडस. बोलतो खटलं बी मोठं राहस. तवय गैर मजा आहे पण तवय नको कपू तू. नाही तर तू ना गंध पटक तोंडलीस फीज अशी. मग मग मी काही देणार नाही तवय. तू त्यान पुढला महिना माहिती तवय मी तुले ना आखो 15 रुपये दिसू आणि बकरी ना दूध देतो त्यान बाहेर ऐकायचे. अरे काय टर्मिनेशन. टर्मिनेशन लेटर. अफलातून अफलातून कहर केला तुम्ही तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे बसल्या जागी आम्हाला विदर्भ पण दिसला, खान्देश दिसलं, कोकण दिसलं, पश्चिम महाराष्ट्र दिसला आणि अवघा महाराष्ट्रही दिसला. म्हणजे वा 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 अफलातून हिम्या कमाल कमाल. बारीक बारीक जागा होत्या तुमच्या तुमच्या रिजनच्या आणि तुमच्या तुमच्या काय म्हणूया जे तुमचं ऑब्झर्वेशन आहे तुमच्या प्रदेशातलं ते इतकं मायन्यूट होतं चौघांचं पण की ॲक्च्युली त्या प्रदेशातली बाई आमच्या समोर आहे की काय याचा भास व्हावा इतपत कमाल केली तुम्ही चौघांनी. लाजवाब लाजवाब मजा आली सम्या. लाजवाब म्हणजे असं वाटलं की उठावं त्या बाटलीत बोट घालावं आणि तुला थोडं लोशन लावावं. फार मजा आली. वंडरफुल वंडरफुल. वा 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 दादा.